यानंतर पुढची विभक्ती आहे ती पंचमी विभक्ती। पंचमी विभक्तीमध्ये एकवचनी प्रत्यय आहेत ऊन हून आणि अनेकवचनी प्रत्यय आहेत ऊन हून। पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे अपादान। अपादान म्हणजेच वियोग दुरावा। यामध्ये क्रिया ज्या स्थानापासून सुरू होते त्या स्थानाचा आणि त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा यामध्ये वियोग होतो। उदाहरणार्थ मी मुंबईहून आलो, यामध्ये मी आणि मुंबई यांचा एकमेकांपासून दुरावा दर्शविलेला आहे, म्हणून हे पंचमी विभक्तीचे उदाहरण आहे। विद्यार्थ्यांनो, आपल्याला पंचमी विभक्ती ओळखण्यास अतिशय सोपे जाते, कारण याचे प्रत्यय ऊन हून हे आपण लगेच समजू शकतो। यानंतर पुढची जी विभक्ती आहे ती विभक्ती म्हणजे षष्ठी विभक्ती। षष्ठी विभक्तीमध्ये प्रत्यय जे आहेत एकवचनीमध्ये चा ची चे च्या, तर अनेकवचनीमध्ये चे च्या ची हे आहे। षष्ठीचा कारकार्थ आहे संबंध। येथे दोन वस्तू व्यक्ती यामधील संबंध दर्शविला जातो। उदाहरणार्थ आहे पा, मालकाचा त्याच्यावर विश्वास होता किंवा आहे। मग यामध्ये मालकाचा आणि त्याच्या नोकराचा या दोघांचा एकमेकांशी संबंध दर्शविलेला आहे। विद्यार्थ्यांनो, कधी कधी जे प्रत्यय आहेत हे वाक्यामध्ये येत नाहीत, आपल्याला वाक्यातील संबंध किंवा त्या वाक्यातील कारकार्थ लक्षात घेऊन ते कोणत्या विभक्तीचे वाक्य आहे हे ओळखावे लागते। यानंतर पुढचा जो काही विभक्तीचा आपला कारकार्थ आपल्याला पाहायचा आहे ती म्हणजे सप्तमी विभक्ती। सप्तमी विभक्तीमध्ये एकवचनी प्रत्यय आहे त ई आ आणि अनेकवचनीमध्ये देखील त ई आ। सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे अधिकरण। अधिकरण म्हणजे क्रियेचा काळ आणि स्थळ दर्शविणाऱ्या नामांच्या संबंधाला अधिकरण म्हणतात। उदाहरणार्थ राधा सकाळी शाळेत गेली, या वाक्यात सकाळी व शाळेत या दोन म्हणजे स्थळ व काळ दर्शविणाऱ्या शब्दात संबंध आहे, म्हणून या ठिकाणी सप्तमी विभक्ती आहे असं आपण म्हणू शकतो। थोडक्यात अधिकरण म्हणजे आश्रय स्थान होय। यानंतर पुढची जी विभक्ती आहे ती म्हणजे संबोधन। संबोधन या विभक्तीचा कारकार्थ आहे हाक मारणे होय। यामध्ये प्रत्यय जे आहेत एकवचनी प्रत्यय यामध्ये नाहीत, अनेकवचनीमध्ये नो हा प्रत्यय या ठिकाणी येतो। संबोधन म्हणजे एखाद्याला संबोधित करणे किंवा हाका मारणे होय। उदाहरणार्थ मुलांनो शांत बसा किंवा सैनिकांनो पुढे चला, अशा पद्धतीनं नो हा प्रत्यय आल्यानंतर आणि त्या ठिकाणी कोणाला तरी हाक मारणे अपेक्षित आहे असं वाक्यात दिसल्यानंतर त्याची विभक्ती संबोधन ही असते। अशा पद्धतीने विभक्ती कारकार्थ आपल्याला हे समजून घ्यावे लागतील, कारण यावरून आपल्याला वाक्यात कोणती विभक्ती आहे त्या शब्दाची हे ओळखता येते। धन्यवाद।